जावळी बाजार समितीच्या निकालानंतर आमदार शिवेंद्रजे यांनी राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांना रिटायरमेंट घ्या असे म्हटले होते. यावर दीपक पवार यांनी आमदार शिवेंद्रजे भोसले यांना पाडून मगच रिटायरमेंट घेणार असे वक्तव्य केलेले आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांना पाडून रिटायरमेंट घेणार, शिवेंद्रराजेंना इलेक्शनमध्ये पाडणार आणि मग मी रिटायरमेंट घेणार. रिटायरमेंटला कुठं नाही म्हणलं, रिटायरमेंट प्रत्येकच आहेच आणि काय पाहिजे सगळं. त्यांना पाडून मी रिटायरमेंट घेत. सभा किती वाजता होणार आहे? 11 वाजता सभा होईल. 11 वाजता सकाळी 11 वाजता सभा आहे आणि दुपारी संपेल. बाजार समितीचं अपयश म्हणजे थोडक्यात नाही, बाजार समितीला आम्ही प्रसादा सकपाटे वगैरे त्यांनी घातलं. अपयश असं नव्हतं, आम्हाला माहीत होतं परिणामचं पडणार आहे हे 100% माहीत होतं. मुळातच त्यांच्या 6 सीटा बिनविरोध झाल्या होत्या, पण एक विरोध असावा म्हणून आम्ही तो पॅनल टाकला. बाकी काही पॅनल टाकायची आम्ही काय निवडून येणार होतो असं काही आमच्या डोक्यात नव्हतंच आणि नव्हतं. पण निश्चितपणे विरोध तालुक्यात असला पाहिजे. ही घाण युती जी झाली आहे त्या युतीला विरोध असावा एवढंच फक्त. उमेश महानगरपालिका सुद्धा आपण लढवणार आहे 100%. हे महायुतीच्या माध्यमातून लढवणार आहे. शिवसेना